स्वामी समर्थ मित्रांनो इच्छा बोलून रोज एकवीस दिवस ही सेवा करा एकवीस दिवसात तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल मित्रांनो ही सेवा फक्त एकवीस दिवसांची आहे एकवीस दिवस एकही दिवस न चुकता न थांबता ही सेवामध्ये खंड न पडू देता ही सेवा जर जोही भक्त पूर्ण करेल असं नाही की एक दोन दिवस सुटले मग पुढचे दिवस मी वाढवतो असं नाही आजपासून सुरू केली तर संपूर्ण एकवीस दिवस ही सेवा करायची आहे मध्ये कोणती अडचण समस्या काही आलं तर मग तुम्ही ती सेवा एकवीसच्या पुढे करू शकतात म्हणजे तेवढे दिवस सोडून मग पुढचे दिवस तुम्ही मोजू शकतात ही सेवा मनापासून मनोभावाने करायची आहे आणि कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात सहसा करून भक्त गुरुवारच्या दिवसापासून स्वामींच्या वारी ही सेवा सुरू करत असतात तर तुमची जीही इच्छा असेल ती इच्छा घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा आणि आपले दोन्ही हात जोडून डोळे बंद करून स्वामींसमोर नतमस्तक होऊन तुम्हाला सगळ्यात आधी तुमची कोणती इच्छा आहे तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहेत ती बोलायचं आहे की तुमची ही इच्छा आहे तुम्हाला ही हवं आहे ही समस्या आहे याच्यासाठी तुम्ही ही सेवा करणार आहोत तर हे बोलून नमस्कार करून मग ही सेवा तुम्ही सुरू करा आणि एकवीस दिवसांपर्यंत ही सेवा मनोभावाने विश्वासाने करा असं नाही की फक्त करायचं म्हणजे करायचं नाही ती सेवा मनापासून झाली पाहिजे ही सेवा मनापासून केली तर तुम्हाला एकवीस दिवसाचा आतच किंवा एकवीस दिवसानंतर याचा अनुभव नक्की येईल स्वामींचा साक्षात्कार होईल तुमची इच्छा पूर्ण होईल आता या सेवेमध्ये तुम्हाला फक्त एक गोष्टी करायच्या आहे एक गोष्ट रोज संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस तुम्हाला गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय फक्त गुरुचरित्राचा अठरावा अध्यायाची पोथीसुद्धा मिळते किंवा तुमच्याकडे संपूर्ण गुरुचरित्र पारायण असेल तर त्यामधूनसुद्धा तुम्ही गुरुचरित्र अठरावा अध्याय वाचू शकतात किंवा तुमच्याकडे गुरुचरित्र अठरावा अध्याय नाहीच आहे तर मग तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघा आम्ही फक्त अठरावा अध्यायाची तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा तुम्हाला मराठीमध्ये संपूर्ण अठरावा अध्याय मिळेल तुम्ही ते लिंक सेव्ह करून ठेवा आणि जेव्हाही तुम्हाला वाचायचं असेल मोबाईलमधूनच वाचलं तरी काही हरकत नाही तर फक्त तुम्ही विश्वासाने मनोभावाने एकवीस दिवस ही सेवा अवश्य करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ